नवी मुंबई विमानतळाची आर्थिक स्वारस्य निविदा भरण्यासाठी आणखी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. 4 स्पर्धकांमधील मुंबई विमानतळाचे संचालन करणाऱ्या जीविकेने सोमवारी निविदा दाखल केली आहे. त्यामुळे या विमानतळाच्या उभारणीत रस असलेल्या जीविके वगळता जीएमआर, टाटा आणि हिरानंदानी यांना 25 जानेवारी पर्यंत अखेरची मुदत देण्यात आली आहे. 15,000 कोटी रुपये खर्चाच्या नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीत 4 निविदाकारांना तांत्रिक व आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने पात्र ठरविण्यात आल्यानंतर त्यांच्याकडून आर्थिक स्वारस्य दर्शवणारी निविदा मागविण्यात आली होती. अनेक कारणास्तव या 4ही निविदाकारांनी मुदतवाढ मागितल्यानंतर सिडकोने ती दिली होती. अखेर 9 जानेवारी ही अंतिम मुदतवाढ देत असल्याचे सिडकोने जाहीर केले होते. मात्र ही निविदा भरण्यासाठी 2 दिवस शिल्लक असताना प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, पर्यावरणाच्या परवानग्या या कारणांवरून जीएमआर या दिल्ली विमानतळाचे संचालन करणाऱ्या कंपनीने माघार घेतल्याचे जाहीर केले. त्यापाठोपाठ हिरानंदानी व टाटा या स्पर्धेतील कंपन्यांचाही तसाच रोख असल्याचे दिसून आले. त्यामुळे स्पर्धेत केवळ जीव्हीके कंपनी राहिल्याने सोमवारी निविदा भरण्याच्या शेवटच्या दिवशी या कंपनीचे प्रतिनिधी सिडको कार्यालयात आले होते. त्यांनी निविदा दाखल केली, त्यामुळे येत्या 15 दिवसात इतर स्पर्धकांनी निविदा दाखल न केल्यास जीव्हीकेचा मार्ग मोकळा होणार आहे.